कोल्हापुरातील धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेच्या वतीनं दरवर्षी कोल्हापूर शहरातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. यावर्षी संस्थेच्या वतीनं सुमारे 1100 विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, पेन आणि अन्य शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. कोल्हापुरातील धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेच्या वतीनं होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याची परंपरा गेली 102 वर्ष सुरू ठेवली आहे. शैक्षणिक साहित्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्व धान्य व्यापाऱ्यांकडून निधी जमा केला जातो. यावर्षीच्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला रत्नापाडना कन्झ्युमर सोसायटीचे अध्यक्ष मदन चोडणकर, संस्थेचे संचालक रमेश उल्पे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष वैभव सावर्डेकर यांनी गेल्या 102 वर्षात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते 1100 विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपास साहित्य देण्यात आलं तर 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसह शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. या कार्यक्रमाला विवेक शेटे, संजीव परीक, विजय कागले, सुरेश लिंबेकर, किरण तपकिरे, धन्यकुमार चव्हाण, आप्पा लाड, विवेक नष्टे, भरमाण्णा कापसे, निवास मिठारी, राजेंद्र लकडे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.